मालिनी फक्त एकच क्षेत्ररक्षक टी शर्ट सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेट वर दोन धावा दोन्ही आपलं स्वतःच आणि संघाचं खातं खोललेलं विलास पाटील यांनी दोन्ही आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे गावदेवी वेल आणि जय भोलेनाथ सरोलीपाडा पुढील सामना दोन्ही संघांनी त्वरित पोचायचंय चालू सामन्याची चार शतक संपताच नाणेफेकीसाठी तयारीत राहायचंय आणि जो संघ उशीर करेल त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल बुलेट ड्राईव्ह समोर खेळले होते विलास पाटील स्वतः गोलंदाज राजन चेंडूला फील करण्यापूर्वी दोन्ही फलंदाजांनी आपली स्ट्राईक रोटेट केलेली आहे धावसंख्या झाली आहे ती तीन निश्चितच बघा जो संघ उशिरा पोहोचेल या क्रीडानगरीमध्ये त्या संघाला एका ओव्हरची पेनल्टी दिली जाईल तीन धावींची बघा आपल्याला आणि तीन धावीची देखील खूप मोठा दंड सोसावा लागेल तरी सर्व संघांनी वेळेवर पोहोचा अतिशय चांगला चेंडू होता डीप मिड विकेट सीमारेषा चेंडू क्लिअर करतोय चार धावीने आपलं वैयक्तिक खातं आपण ओपन करतोय फलंदाज संघनायक शैलेश धावसंख्या पोचते ती सात वर सात धावा बघा आम्हाला आयोजन कमिटीच्याकडून इथं सूचना संघांना देण्याची विनंती केलेली आहे की जो संघ उशिराने या क्रीडानगरीमध्ये पोहोचेल त्याला तीन धावा आणि एक षटक हा निश्चितच त्यांना दंड आहे त्यांच्यावर पेनल्टी देखील आहे शेवटच्या क्षणी चेंडूला टॅप केला होता शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये निश्चितच शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ अलक्यातन फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिली होती मात्र क्षेत्ररक्षक तिथे दक्ष होते धावसंख्या झाली ती आठ बिनबाद आठ शैलेश खेळतात पाच वर विलास खेळतात तीन वर चार चेंडूंचा खेळ झालेला आहे अजूनही पहिल्या षटकातील दोन चेंडूंचा खेळ बाकी गोलंदाज तयार राजन समोर फलंदाज आहेत विलास पाटील शपल क्रॉस झाले होते चेंडू चांगला लाईन चांगली निश्चितच चेंडू ऑफ स्ट्रीक वर होता खेळायचा होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये राजन यांनी पहिलेच फलंदाज फुटवर चेक केलं होतं की कुठल्या दिशेला चेंडू खेळतील चांगला टप्पा ठेवला होता निर्धाव चेंडूची सांगता शेवटचा चेंडू शेष अतिशय चांगला स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय एकच धाव येईल एकनी पहिल्या ओव्हरचा खेळ इथे पूर्ण होतोय धावसंख्या पोचते ती नव्वर आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड यांच्याबद्दल बोलावे तेवढं शब्द कमी पडतील खरोखरच अल्पेश गायकवाड यांनी संपूर्ण भिवंडी तालुक्याने तर ठाणे जिल्हा रायगड आणि पालघरमध्ये देखील आपल्या नावाचा दबदबा सोडलेला आहे आणि निश्चितच पिंपळास गावचे सुपुत्र आहेत फार कष्टी मेहनती आहेत आपल्या गावाचं देखील नाव लौकिक निश्चितच त्यांनी गुणलेखिकेच्या भूमिकेतून केलेलं आहे गर्व असावा अल्पेश गायकवाड याच्यावर गावदेवी वेहले आणि ज्वाली सॉरी आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद नऊ धावा वीस मिनिटाला दिली जातील पंचांनी देखील वारंवार सूचना करायच्या आहेत खास करून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 9:36 आपण बरोबर पहिला चेंडू टाकलेला आहे
अतिशय भव्य दिव्य अशी वीर तानाजी क्रीडानगरी आपण पाहतोय। ग्रामस्थ मंडळ दापोडे, ग्रामपंचायत दापोडे आणि दापोडे गावातील सर्व क्रिकेट प्रेमींच्या अपार मेहनतीने एक सुसज्ज अशी क्रीडानगरी, एक गाव एक मंडळ, वीर तानाजी क्रीडा मंडळ। वेलकम विनेश। पंच काय सूचना आहे तुमची? कमिटी कमिटी मेंबर आपण बघा, मनोज बाबू, राजू पाटील, नंदेव पाटील, जरा पंच आपल्याला कॉल करतात। मनोज बाबू जरा आपण पंचांशी संपर्क साधा, बघा काय म्हणणं आहे ऐकून घ्या। कुठल्याही प्रकारचा आपण जास्त वेळ वाया घालवू नका प्लीज। आपण 9:36 आणि पहिला चेंडू टाकलेला आहे आणि बरोबर आपल्याला 9:56 ला सामना संपवायचा आहे। 9:36 ला पहिला चेंडू टाकलेला आहे। निश्चितच गाडी पार्किंगसाठी भरपूर इथे जागा आहे, तरी मी खेळाडूंना अथवा मान्यवरांना विनंती करेन की आपल्या गाड्या आहेत त्या व्यवस्थित पार्किंग झोनमध्ये पार्क करा। गोलंदाज हर्षल येतोय, एक उत्कृष्ट असा गोलंदाज तुफान पिंपळास संघाचा। हर्षदकडे चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, प्रत्येक चेंडू वेगवान हातलण्यामध्ये असा माहिर गोलंदाज हर्षल। पाहूया पहिला सामना खेळतोय, 93 नंबरची जर्सी आपण त्याच्या अंगामध्ये पाहतोय। ओवर द विकेट, पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय हर्षल। पहिल्या चेंडूला कव्हर पॉइंट रिजन मध्ये खेळून काढलेले आहे, चांगले शत्ररक्षण होते। एकच धाव मिळेल, एकनी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10 कदम 10 धावा, 7 चेंडूमध्ये 10 धावा। पार्टनरशिप बघा, पहिल्या विकेटसाठी 7 मध्ये 10 बनवल्या ती सलामीर जोडी। दोन्ही खेळाडू अतिशय महत्त्वाचे आहेत, एका बाजूला संघनायक शैलेश पाटील, दुसऱ्या बाजूला विलास पाटील। फुल लेन डिलिव्हरी, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यॉर्कर लाईनचा चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंप वरचा चेंडू होता आणि इथे फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसलेला आहे शैलेश पाटील यांचा। धावसंख्या कायम आहे ती बिनबाद 10 धावा। अतिशय चांगली लाईन बघा, फलंदाज जेव्हा शपल क्रॉस होत आहेत तेव्हा हर्षल देखील चेंडू चांगले हातलतोय, बरोबर पायांच्या मधोमध चेंडू टाकतोय, खोलवर टप्प्याचे चेंडू हातलतोय। हा जाणू नये की शैलेशाला कुठले चेंडू हवे आहेत, एक चतुर गोलंदाजी हर्षल याच्याकडून। 3 चेंडू टाकलेले आहेत, फक्त एक धाव खर्च केलेली आहे। इथे मात्र अजून एक डॉट चेंडू, वा बघा शैलेश पाटील सारख्या फलंदाजाला इथं बांधून ठेवलेले आहे। विलास यांनी पहिले चेंडूवर एक धाव घेतली, त्यानंतर सलग 3 चेंडू यशरक्षक जगदीश म्हात्रे यांच्या हातामध्ये, काय गोलंदाजी। 10 चेंडूंचा खेळ संपलेला आहे, 10 धावा आहेत, 4 चेंडू हे डॉट, 1 चौकार 3 4 सिंगल आणि 1 दुहेरी। चौथा चेंडू देखील यष्टीरक्षकाकडे, वा काय गोलंदाजी आहे। बघा नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला मात्र खडा उतरलेला आहे गोलंदाज हर्षल। न्यू तुफान पिंपळास संघाचे आमचे मित्र उत्कृष्ट खेळाडू प्रभाकर मडवी यांनी आपल्या लाडक्या संघाला, घरच्या संघाला शुभेच्छा दिल्या, धन्यवाद। प्रभाकर मडवी आपला या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। न्यू तुफान 40+ संघाचे खेळाडू आपल्या सिनियर संघाला इथे शुभेच्छा देताना आहे, ते मात्र चेंडू बॅटला चाटून शॉर्ट फाईन लेग शिमारीशा पार करतोय, चौकार आलेले शैलेश यांच्या बॅटमधून। 4 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर इथे मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण झाले आणि धावसंख्या झाली ती 14 धावा। निश्चितच 9 धावा खर्च केले होते राजेन यांनी आणि 5 धावा खर्च केले हर्षल यांनी। 5 चेंडूवर फक्त 1 धाव होती, शेवटच्या चेंडूवर चौकार। म्हणून मित्रांनो क्रिकेटला निश्चितच खेळ म्हटला जातोय, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये
तोपर्यंत भविष्यवाणी करणं उचित ठरणार नाही. वेलकम राजन पाटील. ज्या संघानं चालू हंगामाची चांगली सुरुवात केली आहे आपल्या घरच्याच होम ग्राउंड वरून सरपंच उप सरपंच चषकाचा विजेता उपविजेता संघ ठरलेला आहे. दिनेश पाटील, राजन पाटील, हर्षद चौधरी, प्रितेश पाटील अशा चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. वीर तानाजी दापोडे रेग्युलरचा संघ आणि खरोखरच राजन पाटील एक सिनियर खेळाडू आहेत. जसे माणकुली संघामध्ये यशपाल माली लेजंड क्रिकेटर, तसे दापोडे संघामध्ये राजन यांनी खरोखरच संघ बांधण्यासाठी अपार मेहनत नेहमीच घेतलेली आहे आपल्या गावासाठी. आणि आता मात्र यष्टी रक्षक फलंदाज जगदीश म्हात्रे ओव्हर नंबर 3 आपल्या संघाकडून घेऊन आलेले आहेत. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आता बदल आपल्याला पाहायला मिळेल. संतोष माली असतील. काय हर्षद यांनी षटक आतलेले आहे, खरोखर सर्व सहकारी प्रेक्षक त्याच्यावर खुश असतील. शैलेश पाटील यांना मात्र बांधून ठेवला होता. 5 चेंडूमध्ये 4 धावा. गावदेवी वेहले आणि जय भोलेनाथ सरवली पाडा. बघा दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. 2 षटक बाकी आहेत. 2 षटक संपण्याआधी दोन्ही संघांनी आपली रिपोर्टिंग करा. तर निश्चितच बघा मन की विकेट ची नेमावली इथे सुरू आहे. कुठल्याही प्रकारे गोलंदाज कॉल न करता आपल्या फलंदाजाला ते बात करू शकतील ही सर्व संघांनी नोंद घ्यायचे. मन की विकेटचा विकेट इथे ऑन आहे. मन की विकेट आपण घेऊ शकता. विलास पाटील हे फटका केलेत स्केअर ऑफ द विकेट. आणि इथे फलंदाज बाद झालेले आहेत. शैलेश मला वाटते बाद झालेले नाही आहेत, तर त्यांना विकेट द्यावी लागलेली आहे. येणारा फलंदाज मला वाटतं सचिन पाटील असेल. धावसंख्या 1 पुढे सरकते ती म्हणजे 15 धावा. 13 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. 15 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी. आता फक्त चेंडू असतील ते 11. आणि पाहूया सचिन पाटील नावाचं वादळ मैदानामध्ये काय करतोय. पंधरा धावात बघूया सचिन याला मात्र आता जास्तीत जास्त चेंडू खेळावे लागतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 नंबरची जर्सी 10 नंबर समोर आला तर सचिन तेंडुलकर यांचं नाव मात्र डोळ्यासमोर येत आहे. जगदीश म्हात्रे यांनी देखील त्याच क्रमांकाची जर्सी अंगामध्ये घातलेली आहे. इथे चेंडू सुहेर असेल. पंच भाऊ पाटील सरांचा इशारा आहे व्हाईट बॉल. आणि या 14व्या चेंडूवर पहिला अतिरिक्त चेंडू टाकलेला आहे. म्हणजे बघा तुपान पिंपळा संघाच्या पहिल्या 2 गोलंदाजांनी कशा प्रकारे गोलंदाजी केली असेल. 14वा चेंडू हा स्वेर टाकलेला आहे. चांगले लयमध्ये आहेत. सचिन याच्यासाठी हा चेंडू समोर केलेत मिड ऑफ. आणि इथे चेंडू आढळायला हवा होता. जगदीश म्हात्रे मात्र थोडेसे नाखुश आहेत, नाराज आहेत. कालूरामणी सदा चांगले चपल क्षेत्ररक्षक होते. अपेक्षा असेल त्यांच्याकडून की चेंडू अडवायला हवा होता, मात्र चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमापार जातोय चौकारासाठी. धावसंख्या 4 वाढून झाली ती 20 धावा. सचिन यांनी मात्र आपला इरादा स्पष्ट केलेला आहे. चौकाराने आपलं खातं अकाउंट ओपन केलेलं आहे. नरेश भाऊ जॉली स्पोर्ट कामतकर बघा आपण जुना चेंडू घेतला होता, फक्त 2 आहेत आपल्याकडे.
तुमच्याकडे असेल तर आता फेका प्लीज. एक तुम्ही प्रॅक्टिस साठी घेतला होता नरेश भाऊ, फक्त दोनच चेंडू जुने होते, एक दिलेले आहे मी, बघा आला बघा हा एक आला. दोन पैकी एक आपण घ्यायचं आहे, जास्त जुने चेंडू आपल्याकडे नाही आहेत. आणि मी माझ्या सहकारी खेळाडू मित्रांना विनंती करेन, कोणीही जुना चेंडू आमच्याकडून घेऊ नका प्लीज. घेतला तरी तुम्ही परत द्या प्रामाणिकपणे, कारण की इथे चेंडू भरपूर लागतात आपल्याला. फक्त दोनच जुने चेंडू आहेत, नवीन भरपूर आहेत पण जुने चेंडू देखील आपल्याला लागतील. धावसंख्या 20, जगदीश म्हात्रे ओवर द विकेट. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सचिन याच्यासाठी हा चेंडू आणि इथे बिग वे. डावातील पहिला षटकार येतोय सचिन पाटीलच्या बॅट मधून. आणि बघा शैलेश पाटील यांनी का विकेट दिली आपल्या सहकार्यासाठी हे दाखवून देतोय सचिन पाटील. डस का दम, दोन चेंडू मध्ये 10 धावा जगदीश म्हात्रे यांच्या गोलंदाजीवर प्रति आला. धावसंख्या झाली ती 26. आता मात्र धावसंख्येला थोडासा आकार येत चाललेला आहे, कारण की तिसरं षटक सुरू आहे, अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 धावा झाली आहेत, म्हणजे अजून 9 चेंडू बाकी असतील जॉली स्पोर्ट कामतगार संघाच्या फलंदाजांकडे. 26 टोटल, 40+ कडे निश्चितच बघत असेल जॉली स्पोर्ट कामतगार संघ. जय भोलेनाथ सरवली पाडा आणि गावदेवी वेले त्वरित यायचंय आपण. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय, एक्स्ट्रा कव्हर 2 शतकाच्या मधून चेंडू फरार चौकारासाठी. चौकार षटकार चौकार 30 या धावसंख्येवर नेऊन ठेवलेली आहे धावसंख्या. बघा जगदीश म्हात्रे यांनी आतापर्यंत फक्त 4 चेंडू टाकलेले आहेत आणि 10 धावा खर्च केले 16 धावा 4 चेंडू मध्ये. पहिल्या 2 गोलंदाजांचा विचार केला तर 12 मध्ये फक्त त्यांनी 14 खर्च केल्या होत्या. इथे लाईन चांगली आहे, गुडलँड स्पॉटवर चेंडूची फेकी आणि 1 धाव, लेग बायचा इशारा. धावसंख्या झाली ती 31 धावा. शेवटचा चेंडू शेष असेल, पाहूया विलास पाटील चौकार षटकार मारतायत. शेवटचा चेंडू, अतिशय चांगला अफर कटचा फटका आपण पाहतोय. 2 धावा पूर्ण आणि 2 धावेवर मला वाटतं सचिन थांबेल, कारण की स्ट्राईक त्याच्यावर राहणार आहे. धावसंख्या झाली ती 33. 11.00 सरासरीनं 3 षटकामध्ये 33 धावा. म्हणजे अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत माहिती देतील की जगदीश म्हात्रे यांनी या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या. राजेन यांनी 9, हर्षल यांनी 5 आणि जगदीश यांनी धावा खर्च केल्या 19 धावा खर्च केल्या. त्यामध्ये वेलकम दापोडे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं नेटनेटकं आयोजन नियोजन असे चिंतामण पाटील यांचं मंचावर शुभागमन होतंय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शेवटचा आणि अंतिम ओव्हर घेऊन येईल गोलंदाज 128 नावाची जर्सी ज्याच्या अंगामध्ये आहे गोलंदाज विनोद. निश्चितच हर्षल सारख्या गोलंदाजीची अपेक्षा असेल, कारण की 33 धावा झाली आहेत. 40+ जर धावा झाल्या तर निश्चितच एक पहिल्या सकाळच्या सत्रातील मोठा स्कोर इथे मानला जाईल. सचिन पाटील समोर आहे, गोलंदाज विनोद आहे, 128 नंबरची जर्सी आहे. पहिला चेंडू घेऊन जाईल सचिन याच्यासाठी. इनफील्डच्या वरून अप्रतिम कव्हरचा फटका आपण पाहतोय. 1 धाव पूर्ण, 2री धाव अतिशय वेगाने पूर्ण करतोय फलंदाज सचिन. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 35 धावा. कुणाल याला आज प्ले 11 मध्ये जागा मिळाली नाहीये. भरपूर खेळाडू तुफान पिंपळास संघाकडे आहेत, कुणाल एक चांगला खेळाडू आहे. ते मात्र समोर खेळलेत
संतोष मालीकडून चुकी आणि निश्चितच त्याने देखील डोक्याला हात लावलेले की हा झेल माझ्याकडून कसा निसटला. चांगले क्षेत्ररक्षक आहेत, लॉंगॉनवर उभे होते, झेल पकडता आला नाहीये, झेल सुटलेले आहे. धावसंख्या एकने पुढे सरकली, धावसंख्या झाली ती 36. फलटोस चेंडू होता, चेंडूला समोर विसेप मध्ये खेळले आहेत, सदा यांच्या दरांमधून चेंडू फरार झालेले आहे शिमरशीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार, सदा एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत. निश्चितच माजी संघनायक देखील राहिलेले आहेत. निश्चितच आती घाई संकटात नाही, नजर हटी दुर्घटना घटी. धावसंख्या 4 ने वाढून झाली होती 40 धावा. बघा चांगलं धावसंख्याला आकार इथे आलेला आहे. अप्रतिम देखना फटका आपण पाहतोय समोर. क्षेत्ररक्षक दक्ष आहेत, येथील 2 धावा, दोन्ही धावसंख्या वाढून झाली ती 42. 15 या धावसंख्येवर पहिला विकेट आला होता, 42 धावा झालेले आहेत. चांगली भागीदारी, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 42 धावा झाली आहेत आणि खेळाडू कक्षामध्ये निश्चितच आनंदाचं वातावरण असेल. 42 धावा झाली आहेत, 2 चेंडूंचा खेळ बाकी. समोर ऑफसाईडला चेंडू ढकलून दिला होता कवर आणि कवर पॉइंट रिझन मधून चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 43. शेवटच्या चेंडूवर पाहूया, सिंगल डबल तेरी चौका छक्का की मात्र डॉट. विनोद अतिशय चांगला फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू उडतोय, झेल सुटतोय, 2 धावा पूर्ण आणि या इथे पहिल्या डावाची समाप्ती. फलंदाज धावचीत बाद आहेत, धावसंख्या झाली ती 45 आणि विजयासाठी लक्ष्य असेल तो 46 धावांचा तुफान पिंपळस संघासमोर. तत्पूर्वी आपण जाऊया गावदेवी वेले आणि जय भोलेनाथ सडवली पाडा या सामन्याच्या नाणेफेकीकडे. दोन्ही संघ जर आपण इथे आला असाल तर आपण त्वरित आपली रिपोर्टिंग अल्पेश गायकवाड यांच्याकडे करायची आहे. डीजे जय हनुमान, जय भोलेनाथ सरवली पाडा, गावदेवी वेले, न्यू मिलन पायगाव, विजय स्पोर्ट खानपे, जय हनुमान गोवे आणि गावदेवी ओली. सर्व संघाने त्वरित क्रीडानगरीमध्ये पोहोचायचंय. वेलकम कालरम गायकवाड, न्यू एकविरा 40+ संघाचे खेळाडू, आमचे परममित्र, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
46 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे ज्वालिस फुट कामतगार संघानं तुफान पिंपळस संघासमोर. तर पुढील दोन संघ जय भोलेनाथ सरोलीपाडा गावदेवी वेहिले आपण त्वरित या. पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे. आपलं नाणेफेक होणं अनिवार्य होतं, काही कारणास्तव आपण उशिराने पोचतोय, जास्त वेळ घेणार नाहीये अशी आम्ही अपेक्षा करतोय. त्वरित आपण हा सामना संपण्याआधी इथे पोचायचंय. आमचे दोन्ही मैदानी पंच सुरेश गरज सर आणि भाऊ पाटील सर खेळपट्टीकडे जाताना जॉली स्पॉट कामतगार संघ निश्चितच विचारमय सुरू आहे. कशाप्रकारे गोलंदाजी करायला हवी, कसं क्षेत्ररक्षण, 46 धावा आहेत, 24 चेंडूमध्ये वाचवायचे आहेत आणि या 24 चेंडूमध्ये 46 धावा बनवायचे आहेत तुफान पिंपळस संघाला. वेलकम मोहनदादा भोईर, आपलं सहर्ष स्वागत आहे. माझे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर यांचं आमच्या समालोचक कक्षामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरोखरच मी वीर तानाजी 40+ क्रीडा मंडळाचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय, कारण की या मोठ्या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली. ज्ञानदेवदादा पाटील असतील, मनोज भाऊ असतील, राजूदादा पाटील असतील, हेमंत भोईर असतील, सुरेखांतदादा पाटील असतील आणि संपूर्ण संघ, तसेच आमचे सरपंच चिंतामण पाटील यांचं देखील मनापासून आभार. 24 चेंडू 46 धावा चा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये जोडी आपण पाहतोय. जगदीश रमेश आणि जगदीश वेलकम. विजयदादा पाटील दोस्तीतील दुनियेतील राजा माणूस आणि गावदेवी ओली संघाचे एक अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती होती, मात्र काही कारणास्तव प्रॅक्टिस अभावी क्रिकेटपासून थोडेसे अलिप्त आहेत. निश्चितच विजयदादा पाटील यांनी देखील आपल्या गावदेवी ओलीसाठी भरपूर सामने केलेले आहेत. सुरुवातीला संघ बांधणीसाठी त्यांची देखील अपार मेहनत, सर्व सिनियर खेळाडू ची अपार मेहनत राहिलेली आहे. तर चला गेम स्पीडअप करा. गोलंदाज येतील रजनीश, निश्चित दिलीप फौजदार, विलास पाटील, सचिन पाटील, रजनीश. स्ट्राईकवर डावखुरी शैलीधर फलंदाज रमेश. निश्चित चांगली रणनीती मी तर म्हणेन संघनायक तुफान पिंपळस संघाच्या, कारण की एक उजव्या हाताने आणि एक डाव्या हाताने फलंदाजी करणारी जोडी त्यांनी खेळपट्टीवर पाठवलेली आहे. आणि पहिल्या सकाळचं सत्र आहे, हवा देखील डावखुरे फलंदाजी पोषक आहे. गेम ऑन, सामना सुरू होतोय. पहिला चेंडू रमेश यांच्यासाठी समोर केलेत. सचिन पाटील चेंडूवर झेपवतोय, फक्त धावील एक. निश्चित ज्वाली स्पोर्ट कामतगार संघामध्ये सचिन पाटील जेव्हापासून आलेले तेव्हा मात्र या संघानं कित्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. चंदू शेट असतील, विलास पाटील, विलास बालू यांची देखील अपार मेहनत या संघासाठी राहिलेली आहे. दिलीप फौजदार असतील, रामभाऊ असतील, धनंद चौधरी, त्यानंतर कॅप्टन कुल, शैलेश पाटील, नरेश, राजेंद्रदादा इष्टीरक्षक, अपार मेहनत या सर्व सहकार्यांनी घेतलेली आहे. तसेच किरण भाऊ असतील, सर्वांनी आपल्या जॉली स्पोर्ट कामतगार संघासाठी नेहमीच 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका धावीने मात्र आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे. रमेश यांनी वैयक्तिक खाता अकाउंट ओपन केले. जगदीश पहिला चेंडू, बॅटची लेमन कट, इष्टीरक्षकाचा चांगला प्रयत्न, चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत आणि शर्यत मात्र इथे चेंडू जिंकतोय, चौकार येतोय. जगदीश मात्रेच्या बॅट मधून धावसंख्या पोचते ती 5 वर.
अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. सलग दोन चेंडूवर दोन चौकार जगदीश म्हात्रे यांच्या बॅटमधून आलेले आहेत. निश्चितच जगदीश म्हात्रेंनी जे 19 धावा खर्च केलेले आहेत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी देखील म्हणत असतील की जेवढे दिलेले आहेत तेवढे जरी केल्या तरी आम्ही तुझ्यावर समाधानी आहोत. आणि सुरुवात मात्र केलेली आहे, दोन चेंडूवर त्यांनी 8 धावा वसूल केलेले आहेत, 6 मध्ये 19 त्यांनी खर्च देखील केलेले आहेत. आणि जगदीश म्हात्रे एक मॅच विनर खेळाडू आहे, निश्चितच आपल्या संघासाठी भरपूर सामने तो केलेले आहे. अतिशय चांगला फटका, गॅप शोधली लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सलग 3 चेंडूवर 3 चौकार. विलास पाटील देखील क्षेत्ररक्षण लावलं होतं, मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना देखील भेदलेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 13. बघा 19 दिल्यात, 13 आलेले आहेत, 12 स्वतः जगदीश यांनी वसूल केलेले आहेत. म्हणजे जशाच तसं उत्तर मैदानामध्ये सुरू आहे. सचिन यांनी मात्र चांगली फलंदाजी केली होती, सुरुवात थोडीशी अडथळत झाली होती, 12 मध्ये फक्त 13 होत्या. रजनीश यांचा हा चेंडू देखील जाईल एका टप्प्याने सीमापार. आणि या आजच्या दिवसातील सलग 4 चेंडूंवर 4 चौकार मारण्याचा पराक्रम करतोय तुफान पिंपळा संघाचा यष्टीरक्षक स्फोटक फलंदाज जगदीश म्हात्रे. वा, निश्चितच काल जय बजरंग कार्यालयीन संघाचे श्याम यांनी देखील सलग 3 चेंडूवर 3 चौकार मारलेले आहेत. बघा शेवटचा चेंडू शेष असेल, 17 धावा खर्च केल्यात. रजनीश थोडेसे मागरे ठरतायत, दिलीप फौजदार देखील पहिलं षटक हातालतायत. इथे मात्र संधी दिली होती रजनीश यांना, रजनीश देखील चांगले गोलंदाज आहेत, मात्र फलंदाज देखील तितक्या ताकदीचा. इथे देखील एक धावील आणि इथे पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झाली ती 18 धावा. बघा 18 धावा आलेले आहेत, 46 बनवायचे आहेत, म्हणजे निश्चितच इथून विजयाकडे बघत असेल तुफान पिंपळा संघ. कारण की अशाच धावा आल्या तर निश्चितच विजयापासून त्यांना कोणी रोखू शकत नाहीये. कालुराम दादा पाटील देखील खुश आहेत, पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात करून दिलेली आहे. मात्र येणाऱ्या गोलंदाजीमध्ये विलास पाटील असतील, सचिन पाटील असेल, यांना देखील विसरून चालणार नाहीये तुफान पिंपळा संघाच्या फलंदाजांना. वेगवान तेज तर्रार गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असा गोलंदाज सचिन पाटीलचं येणं अजून बाकी आहे. बघूया किती क्रमांकावर त्याला गोलंदाजी देतील. विलास पाटील यांना आमंत्रित केलेले आहे, काहीतरी रणनीती आखलेली आहे. बघूया चंदू शेठ, दनन चौधरी, कॅप्टन कुल, शैलेश पाटील, रवी आपसमध्ये चर्चा करताना सचिन पाटील देखील सोबत आहेत. मला वाटतं रवी याच्यावर विश्वास ठेवलेले आहे. बघूया रवी काय करतायत, विश्वासाला पात्र ठरतायत की या उलट जगदीश म्हात्रे आणि रमेश आक्रमक फलंदाजी करतायत. 18 धावा आलेले आहेत, 46 धावांचं लक्ष गाठायचं आहे. शेहेचाळीसमधून 18 आल्यात, म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही 28 बनवावे लागतील. सामना अजूनही समान आहे, अजूनही सामना खुल्ला झालेला नाही आहे. कारण की क्रिकेट खेळ मित्रांनो असं आहे, जोपर्यंत आपण शेवटचा चेंडू टाकत नाही आहे तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं उचित ठरणार नाही आहे. गावदेवी वेले, दिनकर जी भोईर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच जय भोलेनाथ सरवली पाडा. फुल एंड डिलिव्हरी, पहिला चेंडू अप्रतिम. निश्चितच रुक्षणजी गायकवाड वॉटर सप्लायरचे मालक आणि आमचे मित्र न्यू 40+ तुफान पिंपळास संघाचे उत्कृष्ट गोलंदाज. बघू आपण मंचावर यायचंय. रुक्षणजी गायकवाड, पहिला चेंडू, चांगली सुरुवात रवी यांच्याकडून. विकेट टू विकेट आणि ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, आलेले फक्त 1 धाव. बघा रवी हे देखील एक चांगले फलंदाज आहेत, मात्र जेव्हापासून कॅप्टन कुल, शैलेश पाटील, विलास यांच्या जोडीला यायला लागले तेव्हा मात्र खालच्या क्रमांकावर रवी यांना
फलंदाजीसाठी संधी कधी कधी मिळते. सुरुवातीला या खेळाडूने देखील आपल्या संघासाठी भरपूर चांगली फलंदाजी केलेली आहे. आता मात्र गोलंदाजी करतोय. येणारे अजूनही 16 चेंडू आणि विजयासाठी 27 धावा. 46 धावा बनवायचे आहेत, 19 धावा बनलेले आहेत. म्हणजे येणारे 16 चेंडू. गावदेवी वेहिले आणि जय बोलेनाथ सरोलीपाडा. बघा मित्रांनो, जवळजवळ पहिला सामना संपायला आलेला आहे तरी आपली नाणेफेक होत नाहीये. यायचं आहे. गावदेवी वेहिले संघाचे काही खेळाडू या किडानगीमध्ये पोहोचलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण रिपोर्टिंग करून घ्या आपली. जो संघ उशिराने येईल त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. प्लीज गावदेवी वेहिले संघ आपण त्वरित या. बघूया काय कान मंत्र दिलेले आहे जगदीश म्हात्रे आणि आपला सहकारी सलामीवीर रमेश. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. लॉंग लेगच्या मार्शेकडे चेंडू जातोय. शॉर्ट फाईन लेग, चांगलं क्षेत्ररक्षण लावलंय. लेग बायच्या स्वरूपात एक धावील. धावसंख्या झाली ती 20. 20 धावा झाल्यात. खरोखर रवी यांनी बघा चांगली गोलंदाजी केली आहे. चर्चा केली थोडीशी, निश्चितच विलासाने आवाज दिला होता कॅप्टन कुल. शैलेश पाटील यांनी मात्र अंतिम निर्णय घेतला आणि गोलंदाज रवी याच्यावर विश्वास दाखवला. चार चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय. चांगली चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 2 चेंडू अजूनही शेष आहेत. जगदीश म्हात्रे सज्ज होतील. इथे मात्र मोठा फटका केलेत. उंची जास्त, लांबी कमी. चेंडूच्या खाली येतोय सचिन पाटील आणि बिग ब्लॉक, पहिला विकेट. निश्चितच रवी याचं अभिनंदन निश्चितच करतील, कारण की ज्या 18 धावा पहिल्या षटकामध्ये कुठून काढल्या होत्या ज्या फलंदाजानं, त्याला मात्र घरचा रस्ता दाखवलेला आहे. चांगली विकेट. 5 चेंडूमध्ये 2 धावा देत एक मोठा फलंदाज बाद केले रवी यांनी. आता सामन्याचं समीकरण येऊन थांबलेलं आहे. ते 13 चेंडू आणि विजयासाठी 26 धावा. चांगली चांगली सुरुवात आहे गोलंदाज रवी याच्याकडून, कारण की पहिला मॅच खेळतोय आणि अशी गोलंदाजी केली तर येणाऱ्या स्पर्धेमध्ये रवी याला मात्र संधी नक्कीच दिली जाईल. मित्रांनो, बदल प्रयोग नेहमी करत जा, कारण की काय आपल्या संघामध्ये बरेचसे खेळाडू हे गोलंदाज जो फलंदाज असतात मात्र त्यांच्यावर कधी कधी पागडून दिलं जाते. संधी द्यायला हवी आणि त्या संधीचं सोनं देखील करायला हवं. नुसती संधी देऊन चालणार नाही आहे तर त्या संधीचं सोनं देखील करायला हवं. गावदेवी वेहिले संघ आपलं सहर्ष स्वागत. जय भोलेनाथ सरोलीपाडा संघनायक. आपण त्वरित आपली रिपोर्टिंग करा अल्पेश गायकवाड यांच्याकडे. गोलंदाज रवी शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन रमेश यांच्यासाठी 13-26. शैलेश पाटील वारंवार स्वतःला झोकून देतात एष्ट्यांच्या मागे. इथे फलंदाज धावचित बाद, दुसरा गडी बाद होतोय 20 धावसंख्येवर. येणारे 12 चेंडू आणि धावा बनवायचे आहेत तुफान पिंपळ संघाला 26. 12 20 बनवल्या, 2 गड्यांच्या मोबदल्यात. येणाऱ्या 12 अजूनही 26 बनवायचे आहेत. आणि आत्ता गोलंदाज असतील विलास पाटील की सचिन पाटील, तर पाहूया येणाऱ्या 12 चेंडूमध्ये या 26 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील. तत्पूर्वी मी पुढील 2 संघांना आवाज देतोय. गावदेवी वेहिले आणि जय भोलेनाथ सरोलीपाडा. वेलकम सत्यवंजू पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वीर तानाजी 40+ क्रीडा मंडळाचे खेळाडू, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सरपंच उपसरपंच चषक 20-21 मध्ये. चला वेलकमी घ्या जॉली स्पोर्ट कामतगार कॅप्टन कुल शैलेश पाटील.
बारा चेंडू 26 धावा कामतगार एक्सप्रेस निश्चित सचिन पाटील याला पाचारण के लिए एक चांगला निर्णय मी तर म्हणेन संगणक शैलेश पाटील याचा कारण की 12-26 आहेत सचिन याच्यावर गोलंदाजी यासाठी दिली असावी की शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा ठेवता येतील या उद्देशाने सचिन याला मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज केलेले आहे कॅप्टन कुल शैलेश पाटील यांनी तेज तर्रार गोलंदाज सचिन याची गोलंदाजी जर आपण बघितली तर निश्चितच असं वाटत नाही की हा खेळाडू 40+ इतका त्याच्याकडे भन्नाट वेग आहे रेग्युलर खेळाडूला देखील लाजवेल असा वेग त्याच्याकडे आहे सचिन पाटील बघा त्वरित आपण खेळ सुरू करा गेम स्पीड अप करा जरा वेल कमी घ्या प्लीज आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं आपणास ही सूचना करतोय की आपण जास्त वेळ घ्यायचं नाही आहे 9:36 आपण पहिला चेंडू टाकला होता 10:21 झालेली आहेत एवढा वेळ आपण प्लीज घेऊ नका पुढील संघांना देखील विनंती असेल अप्रतिम बघा इष्टरक्षक कॅप्टन कुल निश्चितच हा चेंडू जेव्हा त्यांच्या हातामध्ये आला आणि त्यांनी जेव्हा हातामध्ये चेंडू पकडला निश्चितच खुश असतील सचिन याच्यावर काय क्षेत्ररक्षण लावलंय शॉर्ट थर्डमॅन गली क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक उभा केले डीपमध्ये आपण पाहतो रजनीश यांना एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफमध्ये दिलीप फौजदार संजय धनंजय चौधरी यांना देखील आपण पाहतोय लॉंग ऑनमध्ये त्यानंतर चंदूशेड आहेत डीप मिड विकेट बॅकवर्ड शॉर्ट लेग लेग क्षेत्ररक्षक विलास पाटील काऊ कॉर्नर आणि इथे बीमर ही लाईन मात्र चुकीची आहे बीमर आणि 1+2 पुढील चेंडू असेल फ्री हिट म्हणजे 3 धावा पहिला जो निर्धाव चेंडू टाकलेला आहे त्याच्यावर मात्र इथे कुठेतरी जखम केलेली आहे सचिन यांनी 3 धावेनी धावसंख्या वाढून झाली ती 23 म्हणजे आता येणारे 11 चेंडू आणि 23 46 बनवायचे आहेत अर्ध्या धावांचा पल्ला इथे पूर्ण झालेला आहे अकरा चेंडू 23 धावांचं अजूनही समीकरण फलंदाज कालूराम मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये आणि फ्री हिट चेंडू आहे आणि पुन्हा नो म्हणजे 1+1 तर निश्चितच शेलोमाता वळ संघाचे उत्कृष्ट खेळाडू ज्यांनी पहिल्या सामन्यातून आपल्या संघाला 7 चेंडूमध्ये 7 धावा बाकी असताना वेताल कोप्पर संघावर विजय संपादन करून दिला होता असे आमचे मित्र प्रमोददा भोईर यांनी हे दोन्ही संघांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत धन्यवाद दादा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे फ्री हिट कायम आहे धावसंख्या 2 वाढून झाली होती 25 बघा कुठेतरी जॉली स्पॉट कामतगार संघाच्या सचिन याला मात्र गोलंदाजीची लाईन अँड लेंथ सुधारावी लागेल पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकला होता त्यानंतर दोन्ही चेंडू एक खराब टाकलेले आहेत फ्री हिट कायम आहे संतोष माली आणि इथे क्षेत्ररक्षण भेदलंय काय फटका केले होते बघा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ धावा येथील 4 धावसंख्या 4 वाढून झाली होती 29 धावा म्हणजे सचिन यांनी आतापर्यंत धावा खर्च केलेले आहेत त्या 2 चेंडूमध्ये निर्धाव टाकले होते त्यामध्ये त्यांनी 5 धावा दिले आणि हा चौकार म्हणजे 2 चेंडू आतापर्यंत गुह्य धरले जातील 9 धावा खर्च करतोय 12 26 होत्या आणि 29 धावसंख्या येऊन थांबलेली आहे गोलंदाज तयार सचिन यांनी रनअप मध्ये थोडासा बदल केलेला आहे शॉर्ट रनअपनी गोलंदाजी करतोय थोडस पीठ मला वाटतं नसावा अप्रतिम अतिशय वेगवान चेंडू आतला होता खोलवर टप्प्याचा चेंडू होता फलंदाज संतोष माली यानं मात्र इथं बीट केलेली आहे गतीने बीट करतोय नेहमीच सचिन वेगवान चेंडू आतलण्यामध्ये माहिर आहे
नऊ चेंडू आणि 17 धावा अतिशय चांगले गुणलेखन आपण पाहतोय। आमचे सहकारी मित्र अल्पेश गायकवाड यांच्याकडून 9 चेंडू 17 धावांचं समीकरण। गोलंदाज सचिन अपरकटचा फटका शॉट थर्डमॅनला चेंडू क्षेत्ररक्षकाकडून गलती आणि चुकीला माफी नाहीये। मनीष निश्चितच खराब क्षेत्ररक्षण। रामभाऊ देखील थोडेसे नाराज आहेत या क्षेत्ररक्षकावर। आमच्या समालोचक कक्षामध्ये राखीव खेळाडू रामभाऊ पाटील यांची देखील जॉली स्पोर्ट कामतगार संघ जेव्हा स्पर्धा आयोजन करतोय तेव्हा अपार मेहनत असते। स्वतः गुणलेखन असो स्पर्धेचं खूप मेहनत ते नेहमीच घेत असतात। आज 12वे खेळाडू म्हणून आमच्या समालोचक कक्षामध्ये आमच्या समवेत आहेत। धावसंख्या झाली ती 31। सामन्याचं समीकरण आहे 8 चेंडू आणि 15 धावा। दोन्ही संघांना अजूनही समान संधी आहे मी तर म्हणेन। 8-15 इक्वेशन अतिशय चांगला चेंडू अप्रतिम फलंदाज फुटवर चेक करून चेंडू हाताला होता। बघू शकता आपण ॲक्शन रिप्ले मध्ये परफेक्ट यॉर्कर काय चेंडू टाकला होता। बघा संतोष माले यांचं फुटवर्क बघा आणि काय गोलंदाजी बरोबर लेग स्ट्रिक उद्ध्वस्त केलेली आहे। तिसरा हद्रा बसतोय। सामन्याचं समीकरण आहे 7-15। चला गावदेवी विहिले आणि जय भोलेनाथ सरवली पाडा। मित्रांनो आम्ही बरेचसे आपल्याला पुकार देतोय पहिल्या सामन्यापासून पहिल्या ओव्हरपासून। सामना जवळजवळ संपत आलेला आहे। फक्त 7 चेंडू आहेत। दोन्ही संघांनी सर्वप्रथम रिपोर्टिंग करा आणि हा सामना फक्त आपण जर जास्त वेळ घेतली तर आपले ओव्हर कमी करण्यात येतील। बघा दोन्ही संघाच्या संघाने याची नोंद घ्या। आज आपल्याला स्पर्धेचा सेमीफायनलचा सामना देखील खेळवायचा आहे त्या अनुषंगाने आपण आज वेळ जास्त घेऊ नका प्लीज। काल उद्घाटनीय सामना देखील बरोबर वेळेवर सुरू झाला त्यानंतर सर्व संघ देखील वेळेवर हजर राहिले। आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे। आज आपल्याला एक एक्स्ट्रा सामना देखील खेळवायचा आहे। कालच्या दिवसातून आपण जो संघ अव्वल ठरलेला आहे त्या संघाबरोबर आजच्या दिवसाचा अंतिम संघ जो असेल त्या संघाबरोबर आपण या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना खेळवणार आहोत। वेलकम साई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आपली रिपोर्टिंग करा। गावदेवी वेले आणि जय भोलेनाथ सरवली पाडा शरद भोईर साहेबांचा संघ आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत। अल्पेश गायकवाड यांच्याकडे दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली रिपोर्टिंग करायची आहे आणि निश्चितच जेव्हा सामना संपेल तेव्हा टॉस बॉक्समध्ये माझे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर यांच्या समवेत आपण पहिल्या सामन्याचा नाणेफेक करणार आहोत। गोलंदाज सचिन षटकातील शेवटचा चेंडू 7-15। काय चेंडू टाकला होता छत्रपती यांच्यासाठी। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज धावचित बाद 7-14। 7-14 समीकरण 32 धावा झाली आहेत। 32 वर संघ पोचतोय छत्रपती बाद झालेले आहेत। 7 चेंडू आणि 14 धावा। काल मित्रांनो पहिला सामना आपण बघितला होता 6-7 बाकी होत्या। शेलुमाता वर्ल्ड आणि वेताल कोपर 6-7 धावा या दिल्या नाहीत। प्रमोद भोईर यांनी एका धावीनी सामन्यावर विजय संपादन केला होता। आपल्या स्पर्धेची नेमावली जाय ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे। बघूया शेवटचा आणि अंतिम षटक संघातील सर्वात अनुभवी खेळाडू विलास पाटील यांच्याकडे पाहूया। धनन चौधरी देखील खुश आहेत। 7-14 आहे मात्र क्रिकेट आहे। कालूराम आणि विनोद गोलंदाज विलास गावदेवी वेले
आणि जय भोलेनाथ सरवली पाडा रतन भाऊ आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शरदजी भुईर साहेबांचा संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. संघटनेचे माजी अध्यक्ष पहिले अध्यक्ष पहिल्या चेंडूवर मिस टाइम फटका आहे. पाहूया गोलंदाजाचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर वर जवळ जवळ गेले होते आपल्या बॉलिंग मार्क वरून. तिसरी धाव देखील पूर्ण चेंडू हातामध्ये असताना देखील धाव पूर्ण केली. बघा आता समीकरण राहिलेले आहे ते म्हणजे 5-11 आणि समोर फलंदाज घेऊन आहे तर विनोद 128 128 नंबरची जर्सी ज्याच्या अंगामध्ये ज्यांनी 12 धावा अल्पेश खर्च केल्या होत्या आता त्याला फक्त 11 काढायचे आहेत. 6 मध्ये त्यांनी 12 खर्च केल्यात इथे 5 मध्ये 11 काढायचे आहेत. बघूया विनोद वेलकम नामदेवजी भोईर चौधरी माझी ग्रामपंचायत सदस्य सरवली एक उत्कृष्ट सलामीवीर भरपूर सामने केलेले आहेत जय बोलण्यास सरवली पाडा संघासाठी. नामदेवजी चौधरी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 5-11 विनोद विलास पाटील यांच्या समोर ओवर द विकेट. इथे बॅटची कडा आणि ज्या खेळाडूवर विश्वास होता त्या विश्वासाचा मात्र इथे तो पात्र ठरलेला नाहीये. कॅप्टन कुल शैलेश पाटील याच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय आणि तुफान पिंपळास संघाला मोठा आदरा. 4-11 इक्वेशन आहे या सामन्याचं. 4 चेंडू आणि 11 धावा. निश्चितच आपण नेहमीच म्हणतो ज्या खेळाडूवर आपला जास्त विश्वास ना मोहन दादा भोईर तो खेळाडूवर मात्र जास्त दबाव देखील असतो. आपण बघितला की विनोद मात्र आल्या पावली माघारी गेले. आता मी तर एवढंच म्हणेन की स्ट्राईकवर विनोद जर नसता आला तर बरा झाला असता. जणू काही असं मनामध्ये विचार असेल तुपान पिंपळास संघाच्या सहकार्यांमध्ये. कालरा मस्त तर चालला असता कारण की त्यांनी बॅटवर चेंडू घेतला होता. तिसरी धाव देखील त्यांनी पूर्ण केली होती मात्र विनोद याला त्या संधीचं सोनं करता आलं नाही. 4-11 4-11 इक्वेशन आहे. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या दुसऱ्या चेंडूवर विलास पाटीलने विकेट घेतला. आता चेंडू शिल्लक राहिले ते 4 आणि धावा बनवायचे आहेत त्या 11. हर्षल येतोय. गोलंदाजी चांगली केली होती. 5 चेंडूमध्ये 1 धाव केली. शेवटच्या चेंडूवर चौकार मारला होता शैलेश पाटील यांनी. आता त्याच हर्षल याला बॅटिंग करावी लागेल. आणि पाहूया मन की विकेट ऑन आहे. विलास बालवेने आपलं एक चांगलं चतुर्य वापरलं होतं मात्र कालराम देखील तितकाच हुशार फलंदाज आहे. पाहूया दोन्ही पंच आपसमध्ये चर्चा करतील तेव्हा जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत नक्कीच येईल. नाही मन की विकेट सुरू आहे. कुठल्याही प्रकारचा गोलंदाज कॉल करणार आणि नोबॉल चांगला निर्णय. खरोखर मी दोन्ही पंचांची प्रशंसा करेन. अगदी बरोबर आहे चांगला निर्णय आहे. एकदा होईल अगदी बरोबर आहे बरोबर अगदी चांगला निर्णय. आपण बघू शकता ऍक्शन रिप्लेमध्ये देखील विलास पाटील जाणून होते की हा चेंडू नो असेल कारण की ते खूप अनुभवी आहेत. पंचांनी निर्णय दिले. कॅप्टन कुल प्लीज शैलेशजी पाटील पंचांचा निर्णय अंतिम निर्णय चांगला निर्णय दिलेला आहे त्यांनी. धावसंख्या झाली ती 36 येणारे चेंडू 4 आणि धावा बनवायचे 10. सर फ्रीड नसेल ना फ्रीड आहे. धन्यवाद फ्रीड आहे. इथे दुसरी धाव घेण्यासाठी कालुराम तयारीत नाही. बघा काय चेंडू कुठे धावा देखील आलेले आहेत. 2 धावा आलेले आहेत अल्पेश
धावसंख्या 38 आता 3 चेंडू आणि विजयासाठी 8 धावा 3 चेंडू 8 धावा सामना अजूनही कामतगार की पिंपलास कोणी सांगू शकणार नाहीये क्रिकेट आहे बरोबर क्रिकेट निश्चितपणे भरलेला खेल आहे सांघिक कामगिरीच्या बलावर तुम्ही निश्चितच सामना जिंकू शकाल मित्रांनो 3 चेंडू 8 धावा हर्षाल गोलंदाज तैयार विलास पाटील 3-8 विश्वप मध्ये खेळलेत पाहूया दिलीप फौजदार यांच्याकडून चांगले शतरक्षण 2 धावा पूर्ण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि असफल 2 चेंडू 6 धावा बघूया कालुराम याच्याकडे क्षमता आहे 2 चेंडू 6 धावांचं समीकरण येऊन थांबलेलं आहे सामना कसा असावा तर सामना असा असावा 2 चेंडू 6 धावा यानंतर जे देखील दोन मोठे संघ दोन चेंडू 6 धावा बघा विनोद स्वतः आलेले आहेत कालरूम याला काहीतरी कानमंत्र देतील मला काही करता आलं नाहीये मात्र मित्र तू आता करू शकतो हा आत्मविश्वास त्याला देण्यासाठी विनोद आलेला आहे मैदानामध्ये बघूया 2 चेंडू 6 धावा मात्र गोलंदाजाला देखील विसरून चालणार नाहीये कारण की ज्या गोलंदाजानं मोठ्या मोठ्या फलंदाजांना चारी मुंडे चेत केलेले असा जॉली स्पोर्ट कामतगार संघाचा एक अष्टपैलू खेळाडू विलास पाटील समोर आहे 2 चेंडू मध्ये 6 धावा या बनवायचे आहेत तुफान पिंपलास संघाला दोन 6 सदानंद आलेले आहेत एक धाव मिळते दुसरी धाव आणि ते पूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट 1-4 गोल्डन चौकार की षटकार चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग पाहूया आता मी तर म्हणेन की प्रत्येक क्षेत्ररक्षकावर देखील दबाव 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 आणि दबाव पाहूया 1 चेंडू 4 धावा काल शेवटच्या चेंडूवर एक धाव बाकी होती प्रमोद भोईरेंनी तो सामना जिंकून दिला होता शोलमाता वर्ल्ड संघासाठी इथे एका चेंडू मध्ये धावा बाकी आहे 4 आणि शेवटच्या चेंडूवर जर नरेश दादा आपले जे लॉंग लेग सिमरजीकडे क्षेत्ररक्षक आहे त्यांच्याकडे जर कदाचित चेंडू गेला आणि त्यांनी झेल घेतला तर मनोज भाऊ पाटील यांच्याकडून त्यांना 500 रुपये दिले जातील झेल घेतला तर आणि चेंडू अडवला तरी मला वाटतं द्यायला हरकत नाही चेंडू अडवला तर नाही धन्यवाद फक्त झेल चालेल चालेल काही हरकत नाहीये नरेश दादा यांचं वरचा प्रेम 1 चेंडू 4 धावा आणि चांगली लाईन चांगली 4 धावीने सामना जिंकलंय अभिनंदन 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 जॉली स्पोर्ट कामतगार हडलक तुफान पिंपलास आपण आलात आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे वेलकम श्यामदादा चौधरी वीर तानाजी 40+ संघाचे खेळाडू मी मान्यवर कक्षामधून आवाज देईन पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी किशोर पाटील समाजसेवक तसेच सत्यवंतदादा पाटील आणि सूर्यकांतदादा पाटील आपण देखील या चला तिन्ही मान्यवर आपण जाणार आहोत टॉस बॉक्समध्ये सरपंच उपसरपंच चषक 20-21 दोन्ही संघाचे संघ नाही समालोचक कक्षामध्ये पोहोचायचंय अतिशय चांगला सामना आपण आजच्या दुसऱ्या दिवसातून पहिला सामना बघितला 4 धावीनी सामन्यावर विजयी संपादन केलेले ते जॉली स्पोर्ट कामतगार संघानं
मान्यवर कक्ष मध्ये किशोरजी पाटील सत्यवंतजी पाटील चला गावदेवी वेले संघ आपण यायचंय।